श्रोते हो नमस्ते, आपल्या सर्वांना शुभ दिवस। श्रोते हो, माणूस हा असा प्राणी आहे जो आयुष्यभर पैशांसाठी धावून आरोग्य गमावतो आणि म्हातारपणी आरोग्यासाठी सगळा पैसा खर्च करतो, सगळा पैसा गमावतो। श्रोते हो, विशेष म्हणजे तो वर्तमानात भविष्याची चिंता करतो आणि वर्तमान आणि भविष्य हे दोन्ही गमावून बसतो। तो असा जगतो की त्याला वाटतं की आपण कधी मरणारच नाही, आणि तो असा मरतो की तो कधी जगलाच नाही। श्रोते हो, भाकरी खाण्यासाठी जितका वेळ लागतो ना, त्यापेक्षा जास्त वेळ हा भाकरी बनवायला लागतो, आणि तीच भाकर कमवण्यापेक्षा उगवायला जास्त वेळ लागतो। म्हणून भाकरीला कधीच नावं ठेवू नका, ते आनंदानं खा, आणि खाताना जो कमावतो, जो बनवतो आणि जो उगवतो त्याचे नक्की आभार मानत चला, नक्की विचार करा। चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय। चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना। आयुष्यात अशाच माणसांना निवडा जो सुखात आपल्या माग आणि दुःखात आपल्या पुढे उभा असतो। बायकोची काळजी घेतल्यानं तुम्ही तिचा गुलाम होत नसता, पण बायकोच्या नजरेत तुम्ही तिचं परफेक्ट जोडीदार नक्की बनता। शेवटी नवरा तो नवराच असतो। नवऱ्याबरोबर भांडण झाल्यावर काही जण माहेरी जाण्याची धमकी देतात, पण आई वडील हे आयुष्यभरासाठी नसतात। भांडण झाल्यावर एका व्यक्तीनं सॉरी बोलायचं असतं, तर दुसऱ्या व्यक्तीनं आय लव्ह यू बोलून भांडण मिटवायचं असतं। कारण विषय ताणून नेहमी नाती तुटत असतात, पण व्यक्तीला सांभाळून नेहमी नाती टिकत असतात। माणूस नेहमी असलेल्या गोष्टींपेक्षा नसलेल्या गोष्टींचा विचार करतो। सौंदर्यावर आणि पैशावर कधीच घमंड करायचा नसतो, कारण गरिबी आणि बिमारी कधीच विचारून येत नसते। डोळे तर सगळ्यांचे सारखेच असतात, पण दृष्टिकोन सारखा नसतो, आणि तोच माणसाला माणसापासून वेगळं करतो। माणसाची जीभ ही कधीच घसरत नसते, हे नेहमी लक्षात असावं। मनामध्ये जे चालले ते जिभेवरती येत असत। फक्त प्रामाणिकपणे आपलं काम करत राहा, एक दिवस नक्की तुमचा अपमान करणारी लोक स्वतःचा मान वाढवण्यासाठी तुमच्या नावाचा वापर करतील। स्वतःचा मार्ग हा स्वतः निवडावा लागतो। लोक फक्त सल्ले देतात, साथ कोणीही देत नाही, त्यामुळे एकटं चला, पण स्वतःच्या हिमतीवर चला। लोक खूप लवकर बदलतात। काल ज्यांना आपली काळजी होती, आज त्यांना आपली गरज सुद्धा नाही। कुठेतरी श्रद्धा असावी देवावर। रोज नशिबावर अवलंबून राहणं चांगलं नसतं। एकटा राहणारा व्यक्ती हा कधीच एकटा नसतो, खरं तर तो सगळ्यांना ओळखून बसलेला असतो। बदलणारी माणसं, बदलणारी नाती आणि बदलणारं हवामान हे जरी दिसत नसलं तरी ते जाणवत असतं। भूतकाळ हा कधीच मरत नाही, फक्त लपवला किंवा दाबला जातो। माणसाला माणसापासून दूर करणारी पहिली गोष्ट म्हणजे आपली जीभ, आणि दुसरी गोष्ट म्हणजे पैसा।
प्रश्न हा सुटण्यासारखा असेल तर काळजी नका करू, आणि तो न सोडवता येणारा असेल तर काळजी करून उपयोग नसतो. कपडे हे फाटके असले तरी चालतील, पण आपण जिथं सर्वस्व गहाण ठेवतो ते हृदय मात्र कधी फाटकं नसावं. नशिबात असेल तेच घडेल या भ्रमात कधीच राहू नका, कारण आपण जे करू त्याचप्रमाणे नशीब घडत असतं आणि यावर विश्वास ठेवा. कोणत्याही संकटाशिवाय मिळणारं यश हा विजय ठरतो, पण अनेक संकटाशी सामना करून मिळवलेला विजय हा इतिहास घडवतो. सापानं कात सोडल्या कत वाईट माणसांना विसरायला शिका, कारण वेळ नक्कीच बदलत असते. एक गोष्ट लक्षात ठेवा, कधी कधी एकटं जगायला सुद्धा शिका. जर तुमचे दिवस चांगले असतील तर आमंत्रण नसताना सुद्धा गाव गोळा होतो, पण वेळ वाईट असेल तर निरोप देऊन सुद्धा लोक अजिबात येत नाहीत. कोणत्याच नात्यात जास्त झुकत बसायचं नाही, कारण जास्त झुकत राहिलं तर आपल्याला कचरा समजायला लागतात. जे तुमच्या समोर इतरांबद्दल वाईट बोलतात तेच इतरांसमोर तुमच्याबद्दल वाईट बोलतील. दिसणं आणि हसणं यातील फरक कळला की फसणं बंद होतं. लोक जोडण्या अगोदर लोक ओळखायला शिका. जर कोणी तुमचा विश्वास तोडला तर त्याचे आभार मानायला शिका, कारण ती व्यक्ती शिकवते की विश्वास हा खूप विचार करून ठेवला पाहिजे. हल्ली गप्प राहणं चांगलं वाटतं, कारण समजून घेणारं कोणीच नाही, आणि जे समजून घेतात तेच आपल्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढतात. आयुष्यात हजारो मित्र मैत्रिणी येतात आणि जातात, पण शेवटपर्यंत साथ देते ती फक्त बायको असते. जे तुमचे असतात ते व्यस्त नसतात, आणि जे व्यस्त असतात ते तुमचे नसतात. मुली आपल्या वडिलांवर खूप प्रेम करतात, कारण त्यांना माहिती आहे की जगातील ती एकच व्यक्ती की ज्याच्यावर आपण डोळे झाकून विश्वास ठेवू शकतो. आयुष्यभर किती कमवा किती जमवा, पण शेवटी जेवढं नशिबात आहे तेवढंच तुम्हाला मिळत असतं. कधी कधी मोठ्याने छोटेपणा आणि छोट्याने मोठेपणा दाखवला तर नात्यामधला आदर वाढत जातो.